नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक पण झटपट होणारी अशी सांडग्याच्या भाजीची रेसिपी. हे सांडगे आपल्याला घरीसुद्धा बनवता येतात किंवा बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डाळींचे सांडगे उपलब्ध असतात. सांडग्यांची रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा मी लवकरच आपल्या चॅनेलवर टाकेन. तर हे जे सांडगे आहेत हे मुगाच्या डाळीचे आहेत आणि हे मी व्यवस्थित भाजून घेते आहे. लोखंडी कढई नेहमी वापरायची सांडग्याची भाजी बनवताना, कारण की त्यामध्ये आयन असतं आणि आपलं जे काही आपण पदार्थ त्यामध्ये शिजवतो तो पौष्टिक व्हायला मदत होते. तर 5 मिनटं साधारण सांडगे मी या कढईमध्ये परतून घेतले आहेत बिना तेलाचे. त्यानंतर साधारण 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. यामध्ये घालायचं 1/2 चमचा जिरं, त्याच्यानंतर 2-4 कढीपत्त्याची पानं, 1 बारीक चिरलेला कांदा. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हिंगसुद्धा घालू शकता. तर मी थोडंसं हिंग घालून घेते. हिंग घातल्यामुळे आपली कुठलीही भाजी पचायला हलकी होते. आणि हे मी घालते आलं आणि लसूण यांची ठेचलेली पेस्ट. आता ही आलं लसणाची पेस्ट नाही आहे, तर आलं आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं. आणि 1 चमचाभर हा जो ठेचा आहे तो मी याच्यामध्ये घालून घेते आणि छान परतून घ्यायचा आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत. त्यानंतर मी याच्यामध्ये घालती आहे लाल तिखट किंवा ज्याला आपण काळा मसाला म्हणतो, कांदा लसूण मसाला, तो घातला आहे. आणि हे पुन्हा एकदा परतून घेते आहे. हे सगळं टाकत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक ठेवायची आहे. 2 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालते आहे. इथे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते थोडंसं जाडसर मी वापरलं आहे. अगदी बारीक जे कूट असतं ते वापरायचं नाही, तर साधारण आपण खिचडीसाठी जे कूट वापरतो तशा पद्धतीचं कूट मी वापरलं आहे. त्यानंतर हे भाजून घेतलेले सांडगे याच्यामध्ये घालायचं आणि 1 ते 2 मिनटं आपल्याला हे मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आता यामध्ये गरम पाणी मी ओतून घेते. गरम पाणी ओतल्यामुळे काय होतं की सांडगे पटकन शिजायला मदत होते. आपल्याला सुक्की जरी भाजी करायची असली तरी बऱ्यापैकी जास्त पाणी मी इथे ओतून घेतलेलं आहे, कारण की 10 ते 12 मिनटं तरी हे शिजण्यासाठी लागतात. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी घालते चवीनुसार मीठ. आता हे जे मिश्रण आहे, ही जी भाजी आहे, ही झाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शिजू द्यायची आहे साधारण 10 ते 12 मिनटं. आपल्या सांडग्यांची जी साईज आहे ती बऱ्यापैकी वाढते जेव्हा भाजी शिजते. तर आता इथे तुम्हाला फरक जाणवत असेल, पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं आहे आणि सांडग्या जे आहेत ते छान व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि भाकरीसोबत चपातीसोबत ही गरम गरम खायला खूप मस्त वाटते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा भाज्या फार महाग असतात आणि त्यावेळेला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करून ठेवलेले हे सांडगे आपल्या कामाला येतात आणि खूप छान भाजी अगदी झटपट तयार होते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह. तोपर्यंत पाहत रहा स्नेहपूर्ण रेसिपी. बाय बाय.